रस्त्याची दुरावस्था आणि उघड्या गटारांबाबत सुनावणी होणार आहे। सहा महापालिकेंचे आयुक्त उच्च न्यायालयामध्ये हजर झालेत। मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू आहे। रस्त्यांची दुरावस्था आणि उघड्या गटाराबाबत उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। सहा महापालिकेचे आयुक्त हे उच्च न्यायालयामध्ये हजर झाले। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्याशी फोनद्वारा जोडले गेले आहेत। अजय, मुख्यमंत्र्यांनी सक्त ताकीद देऊनही रस्त्यांची दुरावस्था आहे तशीच आहे आणि त्याबाबत आता सुनावणी होते आहे उच्च न्यायालयामध्ये, अधिक माहिती? ज्यावेळी जर पाहिलं तर हे प्रकरण 2018 पासून सुरू झालेले, 2018 मध्ये या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून सुनावणी झाली होती आणि रस्त्यांची दुरावस्था नीट करायचं आयुक्तांना सांगितलं आलं होते। मुंबई महानगर रिजन जे आहे, ज्याला आपण महानगर प्रदेश जे बोलतो, जे क्षेत्र आहे त्याला, त्याच्या अनुषंगाने या सहा महापालिका आयुक्तांना आता कोर्टात हजर राहायला सांगितलं आणि ते आता कोर्टात दाखल झालेले आहेत। एकंदरीत जर बघितलं तर जनहित याचिका दाखल करण्यात आली होती या संदर्भात की रस्त्यांची दुरावस्था 2018 निर्णय आला तरी पण आज 2023 झालं, अद्यापही निर्णय नाही आणि या कल्याण डोंबिवलीच्या भागात एक दुचाकी स्वार जो आहे तो खड्ड्यात गाडी जावी नाही म्हणून गाडी चालवत असताना त्याचा डंपर खाली येऊन चिरडून मृत्यू झाला होता आणि त्या अनुषंगाने तीही याचिका पुन्हा दाखल झाली आणि ह्या कथित प्रकरणामुळे मग हायकोर्टाने, उच्च न्यायालयाने जे त्या आयुक्तांना आज कोर्टात हजर राहण्यासाठी सांगितलेलं, कारण की त्यांनी म्हटलंय की 5 वर्षाचा कार्यकाळ लागतो का तुम्हाला रस्त्याचे खड्डे बुजवायला, असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना आदेश दिले होते की रस्त्याचे जेवढे खड्डे आहेत ते बुजवावे, त्याचं काम करण्यात यावं। अद्यापही मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राचा जो रस्त्यांवरील खड्ड्यांची परिस्थिती आहे ती तशीच आहे आणि त्यामुळे आता आयुक्तांना जे आहे ते कोर्टात हजर राहण्यास सांगितलं होतं आणि आज आयुक्त जे आहेत ते कोर्टात दाखल झालेले आहेत। त्यामुळे त्या सुनावणीत आता आयुक्तांवर उच्च न्यायाधीश काय म्हणतील हे पाहणं महत्वाचं आहे। तर दुसरीकडे म्हणजे की आपण राहिलं तर दरवर्षी गणपतीच्या आधी रस्त्यांचे खड्डे जे आहे ते बुजवण्याचं काम महानगरपालिकेकडून केलं जातं आणि दुसरीकडे ते वापस गणेशोत्सव झाल्यानंतर त्या रस्त्यांची अवस्था तशीच असते आणि पावसाळ्याच्या आधीही रस्ते बांधकाम मंत्री असो किंवा इतर महानगरपालिकेचे अधिकारी असतील ते रस्त्यांची पाहणी करतात, खड्डे बुजवण्याचं काम करतात, पण ते खड्डे तात्पुरतेच बुजवले जातात आणि त्या रस्त्यांची प्रत्येक वेळेस मुंबईच्या नागरिकांना चाळण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचा त्रास जो आहे तो मुंबई महानगरचे जे निवासी आहेत, नागरिक आहेत, त्यांना होत असतो। दुचाकी सार असतील, इतर जे काही गाड्या वाहनं जी रस्त्यावर धावतात किंवा अनेक नागरिक जे चालत असतात त्यांना या सगळ्यांचा त्रास होतो आणि याच अनुषंगाने ही सुनावणी जी आहे ती पुन्हा चालू झालेली आहे। अजय, नुकतीच एक माहिती मिळते की न्यायालयाने या महापालिका आयुक्तांना खडसावलेला आहे, इतकी वर्ष तुम्ही काय करत होता असा जाब देखील त्यांना विचारण्यात आलेला आहे, तर या संदर्भात काय सांगा? नक्कीच या प्रकरणावर हाच मुद्दा घेऊन जे न्यायाधीश आहेत ते मुद्दा मांडत आहेत की जर तुम्हाला 2018 निर्णय आला आणि मग 2018 ते 2023 तुम्हाला 5 वर्ष या महानगर क्षेत्राचं जे आहे रस्ते बुजवण्याचं, रस्त्याचं काम करण्याला 5 वर्षाचा कालावधी लागतो का? तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं होतं की या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे ती नीट करा, अद्यापही तुमच्याकडून कुठलेच पावलं जी आहेत ती उचलली गेलेली नाही, हा महत्वाचा मुद्दा होता। त्यामुळे 5 वर्षाचा तुम्ही एकंदरीत कोर्टालाही मान देत नाही का, असं मग कुठंतरी होत आहे, कारण की 2018 निकाल येतो, 2023 पर्यंत एकंदरीत मुंबईकरांना या सगळ्या समस्यांचा त्रास होते आणि तरी अद्यापही त्यावर काही विशेष तोडगा जो आहे तो काढण्यात आलेला नाही। कुठलाही 100 मीटरचा रस्ता जरी आपण घेतला मुंबई क्षेत्रातला, त्यात नाही म्हटलं तरी 1 ते 5 खड्डे आपल्याला सहज मिळतात, त्याच अनुषंगाने ही सुनावणी जी आहे ती पुन्हा घेतलेली आणि आता या आधी जे ते मुंबई महानगरपालिकेचे वकील या संपूर्ण प्रकरणात युक्ती। धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।